TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. तुमच्याकडनं होत असेल तर तसं सांगा. या दिवाळीपर्यंत मला काय ते फायनल डिसिजन पाहिजे, तरच मी लग्नाला उभी राहीन. बाय द वे, कसे आले फोटो? एम आय लुकिंग स्मार्ट? शीतल, आता प्रत्येक पाकिटावर भैयांचा फोटो लाव आणि अख्ख्या गावात घरोघरी जाऊन फराळ वाटून ये बरं का. यांची अशी नजेंदर नीट प्लॅनिंग केलं पाहिजे. अहो, आमच्या आईचं मिश्रित डबयो. अहो बर, मामी मी हित डबट ठेवतो काय. आओ घ्या. आओ नको. तुझ्यासाठी दुसरी साडी मिळाली नाही का तिथे दुकानात, असली कशाला आणली? हे आमच्याकडनं तुम्हाला गिफ्ट. शीतलने आणली ती भी बघ आणि माझ्या जावयाने चॉईस केली ती भी बघ. तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं? सांग कोणी करायला सांगितलं होतं? मी डाय कलर करून जात होतो आणि वाटत शीतल भेटली आणि तिला कळालं की यो कलर दोन तीन दिवस जात नाही तो. ओ मिसेस फौजी, भरली की बादली? हे जेडे, आजपासून तूच उठणं लावत आलीस खरं, पण आजचा खरा मान शीतलचा आहे. हे माझ्या शेजारी उभे आहेत ना माझं फौजी अजिंक्य. आमचे हे त्यांच्या संग लई येळ घालवता येणार नाही हे माहिती आहे मला, पण जो काय घालवता येईल तो मी कुपीतल्या अंतरागत कायम जपून ठेवीन. अहो ते फौजी आल्यात. हनुमंत फौजी, आत बोलो की त्यांना मग. अजिंक्य फौजी. हे बघा, हे मामींचा दागिन आहेत. हे एवढे आहेत ते आपले आहेत. आणि मग हे तर आईचे दागिने आहेत वाटत. म्हणजे मामी खोटं बोलल्या तर त्या आपल्याला असंच म्हणले होते ना की त्या पाहुण्यांनी ते दागिने परत दिलेच नाही म्हणून. आज तुझा मानेशीतले. शीतले, तू लक्ष्मीच्या रूपाने आमच्या घरी आलीस. तुम्ही मला लक्ष्मी म्हणलात त्यातच सगळं झालं. उद्या माझ्या अंगावर एक बी दागिना नसला तरी चालेल, पण एवढा माझा दागिना आहे तो कायम सुखरूप राहू दे म्हणजे झालं. आदर्श सासूबाई, तुम्ही झोपा अशाच ढाराढूर. तुमची ही आदर्श सून बघा अजून काय काय करते ते. कुठं हरवला? नाही काय नाही. काय म्हणत होता तुम्ही? काय म्हणते, चितलीला बघायची प्रॅक्टिस केलेली आठवते का तुम्हाला? तवा तुमचं काय होत का नव्हत? हो खरंच माझं काय नव्हतं. मला तर जितू काकांनीच आतमध्ये ओढलेलं. हा म्हणलो तुम्ही, पण आता ही सगळं पुढं असं होणार आहे ही कुठं माहिती होत होता मला? अहो भाऊजी गप्पा की, अगं किती बोलताय सगळे.
हालो जरा जाऊ. आओ कुठे बसा की नाही आल्यापासून घरातच आहे ना. राहण्यात बी गेलो नाही. आता सरळ इथन राहण्यात जातो. थोड्या वेळ थांबतो आणि मग येतो राहण्यातून परत. काय हो तुम्ही कशाला एवढी चेष्टा करायची? अवघडले का नाही? जाऊ द्या, माझा तर मूडच गेलाय. मी बी जाते. तू बी जा माग माग. नाही म्हणजे मी काय रानात बिनात चालले नाही. मी आपली जाऊनार आहे जरा यास्मिन कडं. बर, आम्ही विचारलंय का? नाही, ते मी सांगितलं. तुम्हाला एक लई म्हणजे लई म्हणजे लई आनंदाची गोष्ट सांगायची आहे. असं काय आहे? शीतल, कुणाचं दागिनं म्हणायचं हे? आव ते माझ्या सासूबाईंचे आहेत. काय मामी, बघा की हीच दागिनं आहेत ना, बघा. कसं काय हो नव्याण्णवला? नव्याण्णव साली आता झालं लग्न. आता काय काय सांगायचं म्हणजे काय त्यांचे एक्सप्रेशन आता झालं. आता काय काय सांगू भोगतात 19 वर्षाचा. मॅच जिंकायची बरं का? आणि आपल्याकडनं ऑल द बेस्ट. निघूया का आपण? चला आपण जाऊया. आपणही निरोप दिलाच पाहिजे. अहो काय केलं असता तुम्ही हे? तुम्ही ता आणायला गेला आणि आता तुटलं की नाही? तुमची काही गरज नाही असं म्हणलं राणा भाऊजी. नाही घे तुझे पैसे. मिळाले पैसे? पैसे माझ्याकडे आलेत, हातात आहेत माझ्या. आज नाही शक्य, उद्या भेट. म्हणाले होते राधिकानं शनायाला माफ करून परत कामावर घेतलंय, पण मला गुरुनाथ सोबतच बोलायला. हिला कामावरून सुद्धा काढू शकतात? नुसतं तेवढंच नाही, हिचा असा हा रेकॉर्ड बघून हिला कुठं जॉब पण मिळणार नाहीये. आय होप या इन्क्वायरी मध्ये काही मिळायला नको. निमकर, आय एम सॉरी, हे पैसे घरात मिळणं ईशाच्या विरोधात जाणार आहे. शंभू राजांची पाठराखण करणारे सरनोबत आज राजाराम राजांचं बोट धरून चालले. आज धरलेला हात असाच न सोडता जर राजाराम राजांना सरनोबत गादीपर्यंत घेऊन गेले तर आपलं कामच झालं. कळ्यानो आपण युद्धभूमीवर आहोत आणि युद्धभूमीवर योद्ध्यानं फक्त युद्धाचा विचार करायचा असतो, स्वतःच्या सुखाचा नाही. आता डोक्यात मनात एकच विचार, टोपीकरांना गारद करणे. गेल्यासारखं वाटलं या बाजीला. त्या भूताच्या वाड्यात जायचं कारणच काय? बाजी, अरे तुझ्या घराला आग लागली. मावशी,